नमस्कार, हॅलो, हाय, कसे आहात सगळे? मस्त आहात? किस्से बहादर मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खर तर लॉकडाऊन सुसह्य होण्यासाठी स्वरंग मराठी या चॅनलने हा इनिशिएटिव्ह घेतला आणि किस्से बहादर हा कार्यक्रम सुरू केला. आणि किस्से बहादर म्हणजे नावाप्रमाणेच हा किस्स्यांचा कार्यक्रम आहे. आणि कुठल्या किस्स्यांचा? तर नाटकाचे प्रयोग सादर होत असताना जे काही किस्से घडतात, ज्या काही गमती जमती घडतात, तर त्याचा हा कार्यक्रम आहे. आणि हे किस्से सांगताय कोण? तर ज्यांच्या बाबतीत हे किस्से घडलेले आहेत तर तेच कलाकार आपल्याशी गप्पा मारतायत आणि गप्पा मारता मारता हे किस्से आपल्याला सांगतायत. तर किस्से बहादर असं म्हटल्यानंतर ज्यांचं नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे संजय मोने आज आपले किस्से बहादर आहेत. हॅलो संजय दादा. हॅलो, हाय. कसं आहे तुमच्या इकडे वातावरण लॉकडाऊनचं? आजूबाजूला काही जणांना वाटतंय की नाहीये, बरेच जणांना वाटतंय आहे, नाही असं वाटतंय, ते फिरत आहे. ओके. तसं संजय दादांबरोबर मला नाटक करायला मिळालेलं नाहीये कधीच आणि आय एम जस्ट वेटिंग. पण एका मालिकेमध्ये आम्ही एकत्र होतो, भाग्यविधाता मला वाटतं त्या मालिकेचं नाव, फार पूर्वी ती मालिका होती आणि त्या मालिकेमध्ये काम करत होतो. आणि सध्या मागे जशी पुस्तकं दिसतात तसं मी कायम संजय दादांना हातामध्ये एक पुस्तक घेऊन बघितलेलं आहे की असं वज्रासनात बसलेले असायचे आणि पुस्तक डोळ्यासमोर धरून असं ते वाचत असायचे असं मी कायम पाहिलेलं आहे संजय दादांना. त्यामुळे ती छबी माझ्या डोळ्यासमोर आहे. पण संजय दादा, खरंच त्यावेळेला पण तुम्ही मला म्हणाला होतात की काहीतरी एखादं नाटक मी करणार आहे, तर मला खरंच तुमच्याबरोबर एकदा नाटक करायचं आहे. अनलकी आहे असं मी मला वाटतंय, मी अजून तुमच्यासोबत नाटक नाही केलं म्हणजे. नाही, सुखी असतो. नाही 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 नाही. बरं, आपण किस्स्यांकडे वळूया. पण त्या अगोदर मला, मी तुमच्याबद्दल एक असं अशी गोष्ट ऐकली नाटकांच्या बाबतीत, तर ती मला कन्फर्म करायची आहे की तुम्ही त्या दिवशी एखादा सपोज सिनेमा बघून प्रयोगाला गेलात, म्हणजे आज जर देवानंदचा सिनेमा बघून गेलात तर तुम्ही देवानंद सारखं काम करता असं ठरवून करता असं अनेक जणांनी मला सांगितलं. तर हे कितपत खरं आहे? नाही रे, असं काय, असं कसं करत? एक्झॅक्टली माझं म्हणणं तेच होतं की असं कसं करता येईल. पण मला सगळ्यांनी मूर्खत कळलं, तुला माहित नाही रे असंच आहे वगैरे वगैरे. मी म्हटलं अरे असं कसं कोणी करू शकेल. पण तरी असं कसं, समजा आता मी फुलराणी नावाचं नाटक करत असेल आणि मी समजा देवानंद सिनेमा बघून आलो, तर फुलराणी नाटकात काम करतो याच्यापेक्षा जास्ती लोक, त्याच्यापेक्षा त्याला जेवढे प्रेक्षक येतात त्याच्यापेक्षा असंख्य पटीने प्रेक्षक देवानंद साहेबांच्या सिनेमाला जातात, नाही का? त्यांना लगेच नाही का? पण तुम्ही आता फुलराणीचं नाव घेतलं तर मी तुमचं आयुष्यात पाहिलेलं पहिलं नाटक ती फुलराणी आहे. तुम्ही भक्तीताईं बरोबर जेव्हा ती फुलराणी तर त्या 92 93 तेव्हा मी ते तुमचं पहिलं नाटक पाहिलं होतं आणि त्यात तुम्ही ते असं करायचं आणि लक्षात आहे ती मुवमेंट सुद्धा व्यवस्थित लक्षात आहे. इतकं असा एकदम भारावून गेलो होतो मी तो प्रयोग पाहून. तर आज तुम्ही कुठला किस्सा सांगणार आता मला? बरं, त्या फुलराणीचा एक किस्सा सांगतो. त्याचा एका ठिकाणी प्रयोग होता. सुरुवातीला जेव्हा आपण मराठी नाटक करतो तेव्हा आपण असं ठरवतो की असा अत्यंत चांगल्या चांगल्या ठिकाणी प्रयोग झाला पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, अमुक तमुक सगळं व्यवस्थित होत. आणि मग मराठी नाटकाचं थोडासा उसाच्या रसाचं दुकान पाहिलेस ना, तसंच हा, म्हणजे उसाच्या रसाच्या दुकानात कसं पहिल्यांदा व्यवस्थित असा ऊस पलीकडे काढला जातो, मग दोन तीन वेळा तो एकदा दुमडला जातो, मग तो पुन्हा दुमडला जातो, मग तो पिरगळला जातो, मग त्यात लिंबू टाकलं जातं, आलं टाकलं जातं, असं असं करून शेवटला करत काढून मग त्याचा चिपाड फेकून देतात. तसं मराठी नाटकाचे सुरुवातीचे प्रयोग फार छान होतात असे. मग एक 100 प्रयोग झाले, त्याचं जर उत्पन्न कमी झालं की तो एकदा दुमडला जातो. म्हणजे मग तो वातानुकूलित रंगमंचाची अट बाजूला काढून मग तो हळूहळू कुठेतरी केला जातो, मग तो दौऱ्यावर जातो. आता बऱ्याच ठिकाणी वातानुकूलित रंगमंच उपस्थित नाहीये, नाट्यकार नाहीये, पण तरी लोक चांगले असतात, खरंच चांगले असतात. म्हणजे त्यांना तशा पद्धतीने नाटक बघायची सवय झालेली असते.
मग त्याच्यानंतर काय होतं की तेही लोक संपतात, मग तेही लोक येत नाही, मग हळूहळू काय होतं की अमुक अमुक माणसाची जयंती, अमुक अमुक देवाचा उत्सव अशा ठिकाणी प्रयोग केले जातात, आणि शेवटी मिळेल ते प्रयोग केले जाऊन शेवटला चिपाड फेकून दिलं जातं. तसं त्याचं असं एकदा चिपाड त्या अवस्थेत तो प्रयोग आला होता, आणि तो प्रयोग एका कुठल्या तरी मैदानात होता. त्या मैदानामध्ये आमचं नाटक होतं, त्या मैदानामध्ये जे काही चाललं होतं त्यात आमचं नाटक हे सगळ्यात दुय्यम होत. तिथे आजूबाजूला भेळेच्या गाड्या होत्या, पावभाजीच्या ज्या गाड्या होत्या, त्याच्यानंतर तिथे त्या तव्यावरती खट 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 आवाज होतो, तो सगळा आवाज करून पावभाजी बनवलं चाललं होतं. काही लोक शिट्ट्या मारत होते, काही लोक आरडाओरडा करत होते. साडेसात का सातचा प्रयोग होता. अच्छा. थंडीचे दिवस होते त्यामुळे लवकर सूर्य मावळतो. तर साडेसातचा प्रयोग होता. तर आमच्या नाटकात एक अनिल क्षीरसागर बालिका का वारले मध्ये चांगला म्हणून, फार चांगला म्हणून, तर ते बरेच वेळेला ते नगरला स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये नोकरीला होते, एसटी मध्ये, आणि ते व्हिजिलन्सला तपास पथकामध्ये. त्यामुळे त्यांना प्रयोग केला की परत जायचे आणि परत यायचे. फार एवढं कष्ट करून रंगभूमीची सेवा केलेला म्हणून माझ्या तरी दुसरा माहितीत नाही. कुठे कुठे प्रयोग असले तरी ते रात्रीची एसटी पकडून जायचे आणि पुन्हा प्रयोगाच्या दिवशी हजर व्हायचे. तर तसं त्या दिवशी एक अत्यंत महत्वाचं काम होतं. आणि सातचा प्रयोग होता. सातचा प्रयोग म्हणजे साडेनऊ पावणे दहाला संपणार, आणि तिकडनं त्याचा जो एसटीचा स्टँड होता तो हा अगदी 10-1 मिनिटावरती होता. त्यामुळे त्यांनी मग 11:15 गाडीचं तिकीट काढलं होतं. म्हणजे थोडस काहीतरी खाऊन गाडीत बसलं की पहाटेपर्यंत नगर. परंतु त्या नाटकाला आयुष्यात कधीही ज्याने नाटक बघितलं नाही असा त्याचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला कळेल अशा एका प्रमुख पाहुण्यासाठी सगळे थांबले होते. दादा येणार, दादा येणार, दादा येणार, आप्पा येणार, अण्णा येणार, जो काय असेल तो अण्णा आप्पा दादा काय तो होता, तो आला 9:45. बापरे. आल्यानंतर तो दोघांच्या आमच्या सुदैवाने की दुर्दैवाने माझ्या ओळखीचा होता. तर तो म्हणाल काय कसं काय मजेत ना. म्हटलं मजेत काय म्हणायचं आता, आय इकडे काय जवळ आहे, मला काय जवळ जायचंय, आणा ते करून घ्या प्रयोग. बर, मी काय ते नारळ वाढवतो निघतो असं म्हणून त्यांनी विंग मध्ये नारळ वाढवला आणि तो गेला. प्रयोग सुरू व्हायला 10 वाजले. अनिल क्षीरसागर बिचारे घाईकुते लागले, कारण त्यांची 11:15 एसटी होती. बालिका का काय करता येणार नाही का, 10-15 मिनिटं म्हणाले मी थांबू शकतो. म्हणजे थांबा मी बघतो काय ते. अरे पण आपलं 10 वाजता नाटक सुरू झालं, 2 तास 50 मिनिटाचं नाटक आहे आणि कसं संपणार 11:15. मी बघतो काय ते. भक्तीबाई पण खूप वाईट होती, काय रे कसा ना राहणार. बघते मी तुम्हाला ते एडिटिंग हा प्रकार माहितीये तुम्हाला. म्हणजे जे आवश्यक नाही ते कापायचे. आवश्यक नाही कसं, आपण इतके प्रयोग केला ना. म्हटलं तसं नाही, आता जे लोक जमले ते पावभाजी खातात, अमुक खातात, अमुक खातात, आता त्यांची सगळी कामं झाली की ते निघणार. त्या अवस्थेत जेवढे काय 1.5 तास असेल तेवढ्यात त्यांना आपण नाटकाची गोष्ट सांगू, बाकी हापट पसार काढून टाकू. म्हणाले असं कसं करायचं. म्हटलंय बघा मला येत आहे, माझ्या नंतरचं वाक्य तुम्ही बोला. मी 1, 9, 17, 23 अशी वाक्य बोलेन, त्याच्यावर तुम्ही 2, 10, 18 आणि 24 अशी वाक्य बोल. आणि मग नंतर लक्षात आलं की या लोकांना काही कळणार नाहीच आहे म्हणजे. आणि मग आम्ही साधारण 15 तासात त्या नाटकाची गोष्ट केली. म्हणजे एक अशिक्षित फुलवाली, तिला एक प्राध्यापक सुशिक्षित म्हणून एका ठिकाणी हजर करतो आणि तो पैसे. आता त्या लोकांना ती भाषा ती कशी झाली ह्याच्यात काय रस नसणार, नसलं तरी कळणार आणि कळलं तरी ऐकू ऐकू तर आलं पाहिजे. कारण मधनच माईक मग सगळं जायचं आणि 2 माईक होते असं. त्यामुळे तुमच्या सगळ्या दिग्दर्शकीय सूचना सगळ्या बदलून गर्दी इकडे करायची, गर्दी इकडे करायची, जे
तिकडे असतील त्यांना ऐकू येईल असं करून आम्ही 15 तासात गोष्ट केली आणि बालिका का 11:20 निघाले आणि पोहोचले ते 11:30 पोहोचले बस पोहोचले ते लोकांना गोष्ट कळली आम्हाला फार समाधान नाही लागलं लवकर गेल्याचं सुख मिळालं निर्मात्याला पैसे मिळाले तिथल्या प्रेक्षकांना मनोरंजन झालं असं वाटलं त्यामुळे सगळे खुश असल्यामुळे रंगभूमीवर थोडा अन्याय झाला हे आम्ही सगळ्यांनी मिळून विसरूनच गेलो आम्ही सगळे पण असं होत 1:25 संपवत नाटक पण असं होतच म्हणजे ओपन एअरच्या प्रयोगांना हे होऊच शकतं मावशीचा प्रयोग करत असताना असे माईक असतात ना हँगिंग असे तर ते दोनच माईक होते जसं तुम्ही म्हणाल तसं आणि एक माईक असा फिरत होता त्याच्यात सतत दुसऱ्या माईक कडे जाईल आणि त्यामुळे तो सतत किती वेळा त्याने बरा केला समोर केला तरी तो होत नव्हता आणि माझा प्रयोग चालू होता आणि तो आला प्रयोगातच आला आणि त्याने मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही काम करतोय आणि तो आलाच त्याने तो माईक दुरुस्त करायलाच घेतला असा उभा करायलाच घेतला तर मी थांबलो तर तो म्हणाला नाही तुमचं चालू दे तुमचं चालू दे असं म्हणून आम्ही म्हटलं चालू दे म्हणजे लोकांना काही बघायचंच नाहीये हा मध्ये उभा होता आणि सेंटरला आणि तो माईक दुरुस्त करतोय आणि तुमचं चालू दे तुमचं काही अडू थांबू नका असं म्हणाला प्रदीप पटवर्धन म्हणाला नाही तुमचं होऊ दे मग आम्ही करतो प्रयोग नाही तसं एकदा एक नाटक करत होतो मी अशी बायको हवी आणि त्या नाटकाची अशी होती की एक म्हातार माणूस आहे तो एका तरुण मुलीला आणून ठेवतो घरी आणि ती वयात आली की तिच्याशी लग्न करायचं त्याच्या आधी तिला सगळी सौख्य जी काय असेल कपडा लत्ता जेवण खाण उत्तम घर सगळं द्यायचं त्या बदल्यात ती आपल्याशी लग्न करेल अशी ती आचार्य अत्र्यांच्या नाटकाची गोष्ट होती त्यांच्या बऱ्याच नाटकात अशी गोष्ट आहे तरुण वृद्ध म्हातारे तर मी तर म्हाताऱ्याचं काम करत होतो आणि ते नाटकात मग शेवटी असं होतं की तो तरुण असो तो त्याच्या प्रेमात असतो म्हातारा खूप अडकाठी करतो बरीच विघ्न आणतो त्या सगळ्या विघ्नांवरती नायक मात करतो आणि शेवटी त्या तरुणीची लग्न करतो मग म्हाताऱ्याला उपरती होते आपण काय केलं याबद्दल तर आमचं नाटक सुरू झालं सगळं झालं व्यवस्थित लोकांनी छानपैकी लोक त्याचा आस्वाद घेत होते मग त्यांचं तिच्याशी लग्न ठरलं लग्न लागलं लग्न लागल्यानंतर एक माणूस येतो म्हणतो काय केलं तुम्ही मार्तंडराव आणि मग मी एका अर्थी असं म्हणून माझी पुढे 5-10 मिनिटांचं स्वागत होत की कसं माझं चुकलं तर ते लग्न लागल्याबरोबर विंगेत एक माणूस आला आणि तिकडे काय असं की आपल्यासारखी असं हे नसतं आयत्या वेळेला आणलेली सगळी ध्वनिक्षेपक वगैरे असतात तर त्यांनी एक हात धरला असा आणि असं 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 करून तो वायर गुंडाळायला लागला त्याने सगळं कनेक्शन काढून टाकलं आणि शांतपणे असं वायर गुंडाळायला लागलं काय हो काय आज आले का आता हिरोला हिरोईन मिळेल आता काय म्हटलं मी बोलतो ना आज तुमचं काय ते 75 आहे तो सगळ्यांनाच होतो 75 असं म्हणून त्यांनी शांतपणे गुंडाळलं गुंडाळावर मी म्हटलं लोक हो झालं असं नाटक असं मी म्हटलं आणि नाटकाचा प्रभाव बंद केला आचार्य अत्र्यांच्या उत्तम भाषेच्या वरती त्यांनी 75 म्हटलेलं एवढंच मला लक्षात आहे त्या प्रकारे आला की त्याला 75 बस झाला आता पण संजय दादा खर तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही 50 नाटक तर आरामात केली असणारच 54 त्यामुळे तुमच्याकडे किश्यांचं भंडार असणार आहे याची मला अगदीच खात्री आहे त्यामुळे मी तुम्हाला आता विनंती करणार आहे की आपण या एपिसोड मध्ये जरी इथे थांबत असलो तरी आमच्या सोबत तुम्ही दुसऱ्या पुढच्या एपिसोड साठी सुद्धा थांबा म्हणजे आम्हाला आणखीन तुमच्याकडनं हे किस्से ऐकायला मिळतील कारण मजा तर येतेच आहे ना तर रसिकहो तुम्ही सुद्धा आमच्या सोबत थांबा आणि आम्ही पुढच्या एपिसोड मध्ये संजय दादांसोबतच तुम्हाला भेटणार आहोतच सो तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची अँड स्टे ट्यून्ड बाय बाय भटकंतीचा निरोप मँगो हॉलिडेज स्वागत सहा युरोप आहे मँगो हॉलिडेज मी युरोप बोलतोय मँगो हॉलिडेजच्या नजरेतून कोरोनाच्या विळख्यातून आपण नक्कीच बाहेर पडणार आहोत
यावर्षी प्रियजनांबरोबर जगभर पर्यटन करता आलं नाही म्हणून निराश होऊ नका, कारण आयफेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा, पॅरिस तिथेच आहे आणि तुम्हाला सफर घडवणारं मँगो हॉलिडेज सुद्धा इथेच आहे. नैराश्य आणि अनिश्चिततेच्या या वातावरणात एक विरंगुळा म्हणून आम्ही तुम्हाला घर बसल्या घेऊन जाणार आहोत युरोपच्या एका अलौकिक सफरीला. तिथल्या महत्त्वाच्या सर्व स्थळांच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक माहितीसह काही रंजक गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही लवकरच येत आहोत तुमच्या भेटीला, तेव्हा ऐकायला विसरू नका. आमच्या वेबसाईटला www.mangoholidays.in ला व्हिजिट करा आणि ऐका युरोपच्या रम्य आणि रंजक गोष्टी फक्त आणि फक्त मँगो हॉलिडेज सोबत.